या देशात विश्वासघाताचे जे फळ आहे ते काळाच्या ओघात मिळते, त्यामुळे जे कराल ते भरावे लागेल, अशी टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पनवेल इथं केली. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रांत पाटील यांचं जनसेवा कार्यालय सुरू झालं असून या कार्यालयाचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी रायगडचे माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, सुशीला घरत, शहराध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुपा मोरे, नगरसेवक नितीन पाटील, हरेश केणी, अॅडव्होकेट मनोज भुजबळ, अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, मुकित काझी, अजय बहिरा, विकास घरत, तेजस कानपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सीताताई पाटील, पुष्पा कुत्तरवडे, रुचिता लोंढे, सरचिटणीस सुशील मेंगडे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कदम, युवा नेते समीर कदम, हॅप्पी सिंग, तानाजी खंडागळे, सुभाष कदम, प्रदीप देशमुख, देविदास केळकर, राजन पिल्ले, सुनील सिन्हा, महेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विक्रांतने लोकप्रतिनिधी म्हणून आपली असणारी जी भूमिका आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते लक्षात ठेवून लोकांच्या सोयीसाठी लोकांना भेटण्याचं एक चांगलं सेंटर, एक चांगलं केंद्र उभं केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला जनसेवा केंद्र असं नाव दिलं, जनसेवा कार्यालय असं नाव दिलं. मी त्याचं खूप मनापासून अभिनंदन करतो, कारण आल्या मी कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि सगळं कार्यालय पाहून या ठिकाणी आलो. अतिशय प्रशस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा खूप आवडता शब्द आहे तो, कारण प्रत्येक गोष्ट तशी असावी असं मला वाटत असतं. अतिशय प्रशस्त आणि अतिशय देखणं कार्यालय त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे की ज्या कार्यालयात गेल्यानंतर एक समाधान मिळेल. साधनेतून काही इंट्युशन मला आहेत, आत गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की ह्या वास्तूमध्ये एक चांगली प्रसन्नता आहे आणि त्या प्रसन्नतेला अतिशय चांगल्या इंटेरियल डेकोरेशनने सजवलं आहे. आणि त्यामुळे मी विक्रांतचं राज्याची जबाबदारी सांभाळत असताना, राज्याची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळत असताना आपल्या मतदारसंघाकडे त्याने दुर्लक्ष केलं नाही. ज्या मतदाराने आपल्याला निवडून दिलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटणाऱ्या विक्रांतचं खूप मनापासून अभिनंदन करतो. त्याच्या राजकीय जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा दिली. खरं तर युवा मोर्चामध्ये काम करत असताना युवा मोर्चाची चर्चा ही सर्वत्र झाली पाहिजे हा संदेश आमच्या सर्व नेते मंडळींनी तेव्हापासून आजपर्यंत दिला. आणि मग ती परंपरा सातत्याने जपण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय विक्रांत पाटीलजींनी केलं आणि त्याचंच उदाहरण म्हणून आपण आज सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. आपल्या सर्वांना माहितच आहे कोकणाचं प्रवेशद्वार ज्याला म्हटलं जातं ते रायगड जिल्हा. आणि या रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कमळ ज्यांनी फुलवलं असे प्रशांतदार, आणि त्यांनी प्रशांतजींनी हे कमळ फुलवलं आणि सातत्याने प्रवासाच्या माध्यमातून त्याला वृद्धिंगत करण्याचं काम हे ते करत राहिले. मला आठवतं पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आठवते. दादा, ही पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आठवते यासाठी मी म्हटलं की पनवेल महानगरपालिकेमध्येच पहिल्यांदा शब्द तोडण्याचं काम जे आहे ते इथूनच शिवसेनेने केलं. शिवसेनेने इथूनच केलं याचा अर्थ की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची चर्चा होते, बंद दरवाज्याची चर्चा होते, या सगळ्या गोष्टीची चर्चा होते, परंतु ज्या वेळेला महाराष्ट्राचे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजींनी आम्हाला असं सांगितलं
की नाही आपली महाराष्ट्रामध्ये युती आहे त्यामुळे सर्व ठिकाणी युती करायला हवी आणि कोकणामध्ये सुद्धा आम्ही सर्व ठिकाणी युती करण्याचा प्रयत्न करत होतो आणि हा प्रयत्न करत असताना आमचे लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूरजी यांनी सुद्धा असं सांगितलं की नाही युतीच करायला हवी त्यांना आणि या युतीची बोलणी सुरू झाली आणि युतीची बोलणी सुरू झाल्यानंतर किती सीट द्याव्या या संदर्भातला सुद्धा सर्वच्या सर्व ठरलं परंतु हे ठरलेलं जर कुठे पहिल्यांदा मोडलं गेलं असेल तर ते पनवेलमध्ये मोडलं गेलं आणि पनवेलमध्ये युती तोडण्याचं काम जर कोणी पहिल्यांदा केलं तर ते शिवसेनेने केलं हे या व्यासपीठावरून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळेच त्यावेळेला दादा ही युती तुटली आणि म्हणूनच अनेकांना संधी मिळाली आणि या पनवेल महानगरपालिकेमध्ये 61 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे जिंकले आणि याचा सर्वांचा साक्षीदार मी आहे. मी हे यासाठी आठवण करून सांगू इच्छितो की त्यावेळेला शिवसेनेचे जे हाल झाले दादा एकही नगरसेवक जिंकून आला नाही हे पनवेलकरांनी जसं पाहिलं महाराष्ट्राने पाहिलं. आत्ता आमच्याशी जी गद्दारी त्यांनी केली आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्र पाहिजे शिवसेनेचा हाल काय होणार आहे हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना. मी सगळ्यात आधी दादा आपलं या मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मनापासून स्वागत करतो. आपण या ठिकाणी आज विशेषत्वानं आवर्जून आलाय आपलं मनापासून आभार व्यक्त. 2014 साली ज्या वेळेला आमदार म्हणून मी निवडून आलो त्यावेळेला दादा एका शब्दावरती भारतीय जनता पार्टीच्या मध्ये प्रवेश केला. बाळासाहेब जिल्हाध्यक्ष होते. बाळासाहेबांनी अगदी खुल्या मनाने काम केलं. बाळासाहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांना झोपून कामाला लावलं. प्रश्न हा होता की भारतीय जनता पार्टीने जे आश्वासन दिलेलं होतं की जो टोल पनवेलपासून सायनपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरती लागलाय तो माफ होणार का आणि दादांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली कारण दादांच्याकडे खातं होतं. दादांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सगळ्या अधिकाऱ्यांनी दादांना सल्ला दिला की हा टोल जर आपण माफ केला तर प्रचंड भुर्दंड आपल्याला त्याच्यातून भरावा लागतो तो कसा माफ करावा. पण दादांनी त्यावेळचे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावर चर्चा केली आणि देवेंद्रजी आणि दादा दोघांनी आश्वस्त केलं की कितीही या ठिकाणी भुर्दंड होऊ दे पण आपण तिथल्या जनतेला शब्द दिलाय तो शब्द आपण पुराच करायचा ते दादा आज या ठिकाणी आज आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित आहे. खरोखर मनापासून आनंद आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नात्याने दादा आपल्यामध्ये आहे. आपल्या संपूर्ण 2019 नंतर ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची फसवणूक झाली आहे आणि सगळ्यात मोठा पक्ष होऊन देखील विरोधी पक्षामध्ये बसायची वेळ आली आहे. पण मला आनंद आहे दादा की आपण आहात देवेंद्रजी आहेत या संपूर्ण या सगळ्या मागच्या 2019 पासून 2021 आता सुरू आहे या संपूर्ण गेल्या 2 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी या राज्यात सत्तेमध्ये नसेल पण या राज्यामधला या रायगड जिल्ह्यामधला कुठलाही विषय असा नाही की त्या विषयाच्यासाठी आम्हाला मदत लागली आणि भारतीय जनता पार्टी मागे आहे असं चित्र कुठेही पत्रकारी मंडळी समोर आहे शेजारी आहे हे सांगू शकणार नाही. इथं कोविडची लाट आली त्या कोविडच्या लाटेमध्ये देखील या राज्यामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री काय फिरले असतील त्याच्या 10 पटीनं 100 पटीनं म्हणेन मी की देवेंद्रजी या ठिकाणी फिरलेले आहेत. प्रवीण भाऊ या रायगड जिल्ह्याचे प्रवीण भाऊ देखील या रायगड जिल्ह्यामधल्या सातत्यानं वेगवेगळ्या विषयांसाठी इथे या रायगड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. कोविडचा कालावधी आहे. हॉस्पिटलची स्थिती काय पाहण्यासाठी देवेंद्रजी आले. वादळ आलं त्या वादळाच्या निसर्ग चक्री वादळामध्ये अक्षरशः वाताहत झाली. कुठे मुख्यमंत्र्यांचा दौरा तिथे बोटीनं उतरले आणि बोटीतून उतरून कलेक्टर ऑफिसपर्यंत जाताना एका रस्त्यावरून शेतामध्ये खाली उतरले. कुठं त्यांचा दौरा आणि कुठे देवेंद्रजींचा दौरा की संपूर्ण त्या स्थितीमध्ये रत्नागिरीपर्यंत प्रत्येक तालुक्यापर्यंत जात त्या स्थितीचा आढावा घेत या कोकणातल्या माणसाला आधार देण्याचं काम केलं. दादा आपला विशेषत्वानं आभार मानतो की प्रदेशाध्यक्ष या नात्यानं तुम्ही तात्काळ आम्हा सर्वांशी संपर्क केला
काय देण्याची आवश्यकता आहे? मेणबत्त्या देण्याची आवश्यकता आहे, मेणबत्त्या देऊ. टॉर्चेस दादांनी कुठून तरी उपलब्ध करून दिले आणि आम्हाला सांगितलं हे सगळे सौर कंदील आहेत. हे सौर कंदील त्या ठिकाणी जिथे लाईट एक एक महिना दीड दीड महिना असणार नाही त्या सगळ्यांना असे एक सौर कंदील देण्याची आवश्यकता आहे. दादांनी स्वतःच्या खर्चानं ते दिवे आपल्या या परिसरामध्ये सगळ्या शिवडान पासून अलिबाग पासून सर्व परिसराच्या लोकांना दिले. ज्यावेळेला झाडं पडलेली होती कटर उपलब्ध करून आपण दादा सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत आपण ते उपलब्ध करून दिले आणि त्या माध्यमातून या कोकणातल्या या सर्व कोकणी माणसाला दिलासा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. आणि म्हणून या पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टी करते म्हणून इथल्या लोकांचा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास आहे. पनवेल शहरातील एका अशा उपक्रमासाठी सन्माननीय राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे आणि तो उपक्रम आहे की ज्या कार्यालयाच्या माध्यमातून पनवेलवासियांची खास करून माझ्या प्रभागातील नागरिकांची सेवा करण्याचा अविरतपणे असा प्रयत्न गेल्या 20 वर्षापासून मी करतोय. त्यापूर्वीपासून आमचे वडील सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्यापासून ही खरंतर सेवेची परंपरा हा वारसा सुरू झाला आणि ज्या कार्यालयाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना लाभार्थ्यांना लाभ दिला गेला आणि प्रत्येक नागरिकाला प्रभागातील माझ्या माता भगिनीला स्वतःचं हक्काचं कार्यालय वाटावं या कार्यालयात गेल्यानंतर माझ्या समस्या सुटतील ही भावना घेऊन माझी प्रत्येक माता भगिनी माझा प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी येतो. त्या कार्यालयाचं रूप सुद्धा वाढलं पाहिजे, त्याचा आकार सुद्धा वाढला पाहिजे, ते अद्ययावत सुद्धा व्हायला पाहिजे आणि जनतेने ज्या माझ्याकडनं अपेक्षा ठेवल्या त्या पूर्ण करण्यासाठी मी सुद्धा अजून 2 पावलं पुढे आलं पाहिजे या पवित्र मानसिकतेतून आज या जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन आपण या ठिकाणी करतोय. म्हणून जनसंपर्क नाही तर जनसेवा या वाटेवर चालणारा मी एक कार्यकर्ता आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची संपर्क करण्याचा प्रयत्न आपण सगळेच करत असतो पण त्याच्या पुढे 2 पावलं जाता येतं का आणि या संपर्काचं रूपांतर सेवेमध्ये करता येतं का आणि या सेवेचा वसा घेऊन अविरतपणे पुढे जाता येतं का हा प्रयत्न त्या ठिकाणी मी करतोय आणि म्हणून हे कार्यालय आपल्या सगळ्यांसाठी खुलं करण्यासाठीचा आजचा हा दिवस आहे. आणि म्हणून सगळ्या उपस्थित नागरिक बंधू भगिनी माझे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते यांचे सर्वप्रथम मी हात जोडून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात, इतकं भरभरून प्रेम बघितलं. अनेक चेहरे दादा माझ्याबरोबर काम करणारे गेली 30-35 वर्ष काम करणारे चेहरे समोर बसलेत. 35 वर्ष हे रायगडची मगाशी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यावरती या रायगडच्या कातळावरती कमळ फुलवण्याचं काम आम्ही करतोय. दूर दूर पर्यंत अंधकार होता, आम्हाला वाटलं नव्हतं की भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात या देशात सुद्धा दूर दूर पर्यंत येणार असं वाटलं नव्हतं. मगाशी सांगितलं 1 रुपया असेल तर लाख करायचं अवघड नाही पण 0 असताना हातात भोपळा असताना 1 रुपया करायचं अवघड होतं. दादा तुम्ही जसा संघर्ष केला त्याच पद्धतीचं अविरत व्रत आम्ही या ठिकाणी घेतलं आणि भारतीय जनता पार्टीची परंपरा या जिल्ह्यात सातत्यानं 35 वर्ष चालू ठेवली. मला अभिमान वाटतो प्रशांतजी सारखे आमदार या ठिकाणी जिल्ह्यात 3-3 आमदार माझ्या कारकिर्दीमध्ये दादा त्या ठिकाणी निवडून आले. मला समाधान वाटलं. अशा पद्धतीनं जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात करतो आणि त्यातून आज जनसंपर्क ह्या जनसेवा कार्यालयाचं जेव्हा या ठिकाणी उद्घाटन होतं आम्ही सगळे दादा तुम्हाला शब्द देतो की या कार्यालयाचं उद्घाटन होतं या जनसेवा संपर्क कार्यालयाचं जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन होतं ते तुमच्या हस्ते होतं. महाराष्ट्राचा अध्यक्ष या ठिकाणी येऊन ह्या कार्यालयाचं उद्घाटन करतात हे लोकांना असं वाटतं की छोटस कार्यालय आणि महाराष्ट्राचा अध्यक्ष या ठिकाणी येतो. पण मला माहिती आहे दादा तुमची विजन, कारण दादा मी तुम्हाला अनेक वर्ष बघतोय. मी भाग्यवान आहे की दादांचा संघर्ष एबीव्हीपीमध्ये असल्यापासून ते पुण्यात पुन्हा पदवीधर आम्ही हरलो होतो पहिल्यांदा जावडेकरांच्या नंतर असा मतदारसंघ लढण्यासाठी जेव्हा दादांना दिला
आणि यश खेचून आणण्याचं काम तेव्हा दादांनी केलं. तेव्हापासूनचा मी दादांच्या प्रत्येक संघर्षातला कर्तृत्वाला एक भागीदार होण्याचं भाग्य मला लाभलं. तेव्हापासून मी दादांचा संघर्ष बघतोय आणि तशा पद्धतीनं तुम्ही येऊन या ठिकाणी उद्घाटन करता